ठीक आहे, तर आज आपण पाहत आहोत की चर्चा सत्र तसंच वादविवाद म्हटलं तरी चालेल। या ग्रुपसाठी रेडी आहेत दोन ग्रुप, चला तर जाऊन पाहूया ॲक्च्युली त्यांची काय तयारी आहे, कोणता विषय आहे आणि लीडरचं नाव काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत। ठीक आहे प्रिया, तुमच्या ग्रुपचं नाव काय आहे? राकेश शर्मा। राकेश शर्मा, ओके। साक्षी, तुमच्या ग्रुपचं नाव काय आहे? कल्पना चावला। ओके, तुम्ही दोघींनी खूप छान नाव ग्रुपचं ठेवलेलं आहे। आणि बरं, हेच का बरं तुम्ही ग्रुपचं नाव ठेवलेलं आहे? सायन्स डे जवळ आलेला आहे, त्यामुळे आम्ही हे नाव ठेवलं। ओके 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 ओके, ठीक आहे। तर तुमच्या दोन्ही ग्रुपचं मला नाव समजलेलं आहे, तुम्ही जागेवर जाऊन बसू शकता। तर मी ग्रुपला विनंती करते की तुमचा जो विषय आहे तो विषय मला सांगायचा आहे। मला समजलेलं आहे की मोबाईलचे फायदे की तोटे ह्या दोन विषयावर आपण चर्चा करणार आहोत। तर ह्या दोन विषयावर चर्चा करत असताना मला राकेश शर्मा ग्रुप त्याच पद्धतीने सुनीता भिल्लम ग्रुप या दोन्हींचेही विषय कोणते आहेत ते मला आत्ता कळले पाहिजेत। तर आता आपण इथे दोन ग्रुप पाहतो, त्याच्यामध्ये एक ग्रुप आहे कल्पना चावला ग्रुप, दुसरा ग्रुप आहे ओके तर हा कल्पना चावला ग्रुप, नंतर दुसरा ग्रुप आपण पाहूया राकेश शर्मा ग्रुप। ओके, तर हे दोन्ही ग्रुप आपल्याला त्यांच्या विषयाचं नाव सांगणार आहेत। काय तुमच्या विषयाचं नाव आहे? मोबाईलचे तोटे। आणि तुमचा विषय कोणता आहे? ठीक आहे, तर आता आपण इकडून पाहतोय की प्रेक्षक वर्ग विद्यार्थी यांच्याकडून पण शंका भरपूर आहेत, तर यांनाही क्वेश्चन विचारायचे। ठीक आहे प्रणय, तुला काही क्वेश्चन विचारायचं आहे का? मोबाईल वापरणं चुकीचं आहे का बरोबर आहे? ठीक आहे, म्हणजे विद्यार्थ्यांनी मोबाईल वापरणं हे चुकीचं आहे की बरोबर आहे हे तुम्हाला सांगायचंय। ठीक आहे, बघूया आपण राकेश शर्मा किंवा कल्पना चावला ह्या ग्रुप मधून कोणाला याचा आन्सर द्यायचा ते पाहूया आपण। ठीक आहे, साक्षीचा हात वरती झालेला आहे, साक्षी बोल। आपण जर कोरोनाच्या काळात मोबाईलवरती लिंक येत होती, त्यावेळेला आपण लिंक ओपन करण्यासाठी आपल्याला मोबाईलची गरज होती। हा, म्हणजे मोबाईलचं वापर, साक्षीचं मत आहे की जेव्हा कोरोनाचा काळ होता त्या कालावधीमध्ये की आपण मोबाईलचाच वापर करून एज्युकेशन घेतलेलं होतं, त्यावेळेला आपण काही शाळेत येऊ शकत नव्हतो। ठीक आहे, राकेश शर्मा ग्रुपमध्ये कुणाला काही बोलायचं का आपण पाहूया? ठीक आहे, तर आपण पाहतो राकेश शर्मा ग्रुपमधून सृष्टीचा हात वरते। ओके सृष्टी बोल, काय बोलायचं आहे तुला? पण काही मुले ऑनलाईन शिक्षणाच्या जागेवर गेम खेळत बसायचे। ओके, तर सृष्टीचं मत आहे की ऑनलाईन गेमसाठी याच्यामध्ये मुलांनी त्याचा गैरवापर पण केलेला आहे, म्हणजे बऱ्यापैकी गेम खेळत होते। तर याच्यावर कल्पना चावला या ग्रुपमध्ये मुलांचं काय मत आहे ते आपण पाहूया। ठीक आहे पटकन, तुमचं काय मत आहे की त्यांच्या मताशी तुम्ही सहमत आहात? काही मुले थांब, तर श्रावणीला काहीतरी सांगायचंय। ठीक आहे, हां श्रावणी बोल। काही मुलेच गेम खेळत होती, काही मुले अभ्यास करत, त्यांना त्यांचं करिअर बनवायचं आहे, त्यामुळे काही मुले अभ्यास करत होती। ओके, तर श्रावणीचं मत आहे की फक्त गेम खेळत नव्हते तर याच्यामध्ये अभ्यास करणारी ही मुलं होती आणि त्या अभ्यासच करत होती। याच्यावर राकेश शर्मा या ग्रुपचं काय विचार आहे? ठीक आहे, तर ऋत्विकला काही बोलायचं याच्यावर? हा ऋत्विक बोल। फ्री फायर खेळल्यामुळे मुलांच्या टुकड्या इफेक्ट होत होता। ओके बरोबर आहे, फ्री फायरच्या गेममुळे आज आपण पाहतोय की आपल्याला टीव्हीच्या बातम्यांमधूनही ऐकायला मिळते की फ्री फायरच्या गेममुळे अनेक जणांना प्रॉब्लेम झालेत आणि त्यामध्ये इन्वॉल्व्ह होत गेलेले आहेत, मग अशा गेममुळे धोका होऊ शकतो। तर याच्यानंतर बघूया आपण। ठीक आहे, या ठिकाणी अमितलाही काही बोलायचं आहे। ठीक आहे अमित बोल। आपण मोबाईलवरून गेमच नाही तर अजून पैसेही कमवू शकतो दुसऱ्या ॲपवरून, आणि आपण विविध व्यवसाय सुरू करू शकतो। ओके, तर अमितच्या मताप्रमाणे अमितनं सांगितलेलं की फक्त गेमच खेळली जात नाही तर त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसायही करू शकतो। ठीक आहे, ठीक आहे, तर इथं साक्षीलाही काही बोलायचं आहे। हा साक्षी बोल। जर आपण एखाद्या रोडवर ॲक्सिडेंट झाला तर मोबाईलवरून पोलिसांना किंवा ॲम्ब्युलन्सला कॉन्टॅक्ट करू शकतो।
ओके, म्हणजे मोबाईलचे फायदे आहेत. जरी जेव्हा काही प्रसंग येतो त्यावेळेला प्रसंग आपल्याला त्या प्रसंगामधून बाहेर पडण्यासाठी मोबाईलचा वापर करून आपण ॲम्ब्युलन्स बोलवू शकतो. ठीक आहे, म्हणजे या ग्रुपचं मत आहे की मोबाईलचा वापर योग्य आहे आणि त्याचा फायदा आहे, तोटा नाही आहे असं पूर्णपणे ग्रुप समजून सांगतो आहे आपल्याला. तरी पण आपण राकेश शर्मा ग्रुप काय म्हणतो आहे ते पाहूया. ठीक आहे, राकेश शर्मा ग्रुपमध्ये मी येते पुन्हा तुझ्याकडे ऋतिक. आधी सृष्टी काय म्हणते ते पाहूया. हा सृष्टी बोल. आपण जास्त मोबाईल बघितल्यामुळे ते मोबाईलमधले अंतकिरण आपल्या डोळ्यांना पडतात आणि त्यामुळे आपल्या डोळ्यांना दुष्परिणाम होऊ शकतो. ओके, सृष्टीचं मत आहे की आपण जास्त प्रमाणात जर मोबाईल पाहिले तर डोळ्याचे इफेक्ट होऊ शकतात. अजून काय मत आहे का ऋत्विक तुला बोलायचं होतं? ठीक आहे बोल. जर मुले 100 पैकी 90 मुले मोबाईल बघतात आणि 10 मुले अभ्यास करतात. ओके, ऋत्विकचं मत आहे की मोबाईलचं जरी एज्युकेशन मगाशी विषय काढलेला होता की मोबाईलमध्ये एज्युकेशनही घेतलं जातं, पण ह्या 100% फक्त 10% जर अभ्यास करत असती तर बाकीचे 90% हे विद्यार्थी काय करतात, म्हणजे त्यांनी मगाशी सांगितलं की गेम खेळतात. मग या मुद्द्यावर कल्पना चावला या ग्रुपचं काय मत आहे ते पाहूया. ठीक आहे, श्रावणीचा हात वरते, श्रावणीला काहीतरी बोलायचं. हा श्रावणी बोल. जास्त कशावेळेस मोबाईल बघायचा नाही, फक्त अभ्यासाविषयी आपण मोबाईल वापरू शकतो, त्यामुळे आपल्या डोळ्याला काही परिणाम पण होऊ शकत नाही. ओके, श्रावणीचं मत आहे की फक्त आपल्याला अभ्यास करायचा असेल त्या अभ्यासापुरताच आपण मोबाईल वापर केला पाहिजे. आपण पाहतो की बहुतांश विद्यार्थी जर तुम्हाला शाळेतून काही होमवर्क किंवा काही जर पाठवलं असेल तर अशावेळी 5 मिनिटाचं पाहण्याचं काम असतं, पण याच्यामध्ये विद्यार्थी व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम याच्यावर म्हणजे काम 10 मिनिटाचं असतं, पण 1 तास मोबाईलवरती घालवतात. मग श्रावणीचंही मत योग्य आहे की आपल्याला जेवढा पाहिजे तेवढाच पाहिला तर डोळ्यांना तुमच्या जास्त ताण पडू शकत नाही. ओके, अजून तुमच्या ग्रुपमध्ये कुणाला काही बोलायचं आहे का? जर जगामध्ये काही चालू आहे, जगामध्ये काय चालू आहे हे आपल्याला मोबाईलमध्ये कळू शकतं. अजून जर आपल्याला अभ्यासामधला काही अर्थ कळत नसला तर तो मोबाईलमुळे कळू शकतो.